नमस्ते। महाराष्ट्राची सुरुवात करूयात पावसासंदर्भातल्या बातमीनं। मान्सून सक्रिय झाल्यामुळे कोकणामध्ये जोरदार पाऊस पडतोय। घाटमाथ्यावर सुद्धा पावसाची संततधार सुरू असतानाच आज सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रत्नागिरी सिंधुदुर्गासोबतच कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट हवामान विभागानं दिलाय। तर ठाणे, रायगड आणि पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, पालघर, अकोला, अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। उर्वरित ढगाळ हवामानासोबतच राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय। संपूर्ण राज्यभरात कुठे कुठे रेड अलर्ट देण्यात आलाय, कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट देण्यात आलाय, यावरती एक नजर टाकूयात। राज्यातील रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्याचसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट म्हणजेच अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। त्याचसोबत रेड अलर्ट सातारा जिल्ह्याला सुद्धा देण्यात आलाय। तिथे देखील अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय आणि सांगली जिल्ह्यात सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यानंतर ऑरेंज अलर्ट कोणाला दिलाय, तर ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट आहे ठाणे जिल्ह्याला। तर रायगड जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट म्हणजेच मुसळधार पाऊस पडू शकतो। पुणे जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पावसाचा इशारा। पालघर जिल्हा सुद्धा त्यामध्ये आहे, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। तर मुंबईमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे पावसाचा, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुरबाडमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर दुसरीकडे भात शेतीच्या लागवडीच्या कामांना वेग आलाय। कोल्हापुरात तर 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सकाळपासून आज मुसळधार पाऊस बरसतोय। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजा आता परतलाय आणि धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातले 14 बंधारे पाण्याखाली गेलेत। कोल्हापुरातले पावसाचे अपडेट आपण घेतोय। मुसळधार पाऊस पुन्हा एकदा सुरू झालाय आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर आणि आज सकाळपासून कोल्हापुरात दमदार पाऊस पडतोय। अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर वरुणराजा पुन्हा एकदा दमदार बरसायला सुरुवात झाली, दमदार कमबॅक झाले असं म्हणायला हरकत नाही। जिल्ह्यातले 14 बंधारे पाण्याखाली गेलेत आणि येत्या 2 ते 3 दिवसात कोल्हापुरात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, म्हणजेच अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे कोल्हापुरात। राज्यामध्ये काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, म्हणजेच अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा देखील समावेश आहे। तिथे 14 बंधारे पाण्याखाली गेले, धरण क्षेत्रामध्ये तुफान पाऊस होतोय आणि पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात आलाय। त्यामुळे रेड अलर्टमध्ये मोडणारा कोल्हापूर जिल्हा, त्यामध्ये आजपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सुद्धा आहेत आपल्या सोबत कोल्हापुरातून। ज्ञानेश्वर, जसा रेड अलर्ट आहे कोल्हापूरसाठी काय परिस्थिती आहे? श्वेता, कोल्हापुरात सकाळपासूनच आहे तो मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून पावसानं विश्रांती घेतली होती, त्यानंतर मात्र आता आज सकाळपासून पावसाचा जोर आहे तो कायम पाहायला मिळतो। या ठिकाणी पाहायला गेलं तर मी सध्या भवानी मंडप परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहायला गेलं तर सकाळपासूनच जे आहे ते ढगाळ हवामान आणि जोरदार पाऊस आहे तो दिसून येतोय। त्यामुळे सगळ्या नागरिकांना जे बाहेर पडत आहेत त्यांना छत्री घेऊनच आहे ते बाहेर पडावं लागते। हवामान खात्यानं रेड अलर्ट आहे तो कोल्हापूरसाठी दिलेला आहे आणि त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातले सध्या 14 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक नद्या आहेत ते दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। एकूणच पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर कोल्हापुरातले आणखीन बंधारे सुद्धा आहेत ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे ते व्यक्त केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। हवामान खात्यानं पावसाचा अंदाज दिला आहे, यासोबतच भूस्खलन आणि दरड कोसळण्याची शक्यता सुद्धा काही भागामध्ये आहे ते व्यक्त केलेलं आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांना सुद्धा जिल्हा प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना आहेत ते दिलेल्या आहेत। दरड ज्या ज्या ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे तिथल्या नागरिकांना प्रशासनानं
यापूर्वीच नोटिसा देऊन स्थलांतर होण्याच्या सूचना सुद्धा आहेत ते केलेल्या आहेत. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. अनेक बंधारे सध्या आता पाण्याखाली जाताना पाहायला मिळतात आणि पावसाचा जोर असाच जर कायम राहिला तर मात्र आणखीन कोल्हापूरची स्थिती आहे ती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होताना पाहायला मिळते, त्यामुळे धरणांच्या परिसरामध्ये जे पाणी साठते त्यामुळे नद्यांच्या प्रवाहामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या जिल्हा प्रशासन आहे ते सतर्क झाल्याचं पाहायला मिळते आणि नागरिकांना सुद्धा प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आहे ते जिल्हा प्रशासनाने केलं आहे. ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आपण अपडेट तर घेत राहूच. ज्या ज्या ठिकाणी रेड अलर्ट येलो अलर्ट आहे पावसाचा आणि ऑरेंज अलर्ट आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग देवगड वैभववाडी या तालुक्यांमध्ये रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच कोकण किनारपट्टीला प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे आणि त्यामुळे कोकणात समुद्र खवळलाय. त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मच्छीमारांनी समुद्रात जवळ देखील जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. सिंधुदुर्गाला सुद्धा रेड अलर्ट आहे पावसाचा आणि थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं कमबॅक केलेलं आहे दमदार असं. कोकण किनारपट्टीपासून ते अगदी केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे इथे दमदार पावसाची शक्यता आहे आणि म्हणूनच सिंधुदुर्गाला रेड अलर्ट देण्यात आलाय. सध्या परिस्थिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आहेत फोनलाईन वरती. विशाल, काय परिस्थिती आहे सिंधुदुर्गातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये? श्वेता, जर बघितलं तर आपण कणकवली असेल, कुडाळ असेल, सावंतवाडी दोडामार्ग असेल या ठिकाणी पावसाची संततधार जी आहे ती रात्रीपासून सुरू आहे. आणि जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जो पावसाचा जोर आहे तो समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळतोय. कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट दिलेला आहे. तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांनी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, त्याचप्रमाणे समुद्र काठच्या लोक नागरिकांना जो म्हणजे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्या तरी वातावरण जे आहे ते पावसाचं दिसतंय. आणि दुसरी गोष्ट बघायला गेलं तर जर सिंधुदुर्गात नद्या नाल्या असतील तर त्या आता सध्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. त्यामुळे कुठेतरी हा जो सिंधुदुर्गवासियांसाठी म्हणजे आनंदाची बातमी आहे, कारण कुठल्याही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नसल्यामुळे कुठेही पाणी नाहीये, रस्ते सुरळीत चालू आहेत, वाहतूक सुरळीत आहे, कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे, त्याचप्रमाणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या देखील सुरू आहेत. त्यामुळे कुठेतरी आजचा रविवार जो आहे तो सिंधुदुर्गवासियांसाठी चांगला असेल असंच म्हणावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंधुदुर्गात आता तरी सध्या तरी पावसाच्या संततधार ज्या आहेत त्या सुरू आहेत. श्वेता, बर, विशाल धन्यवाद सगळ्याच्या या सगळ्या आत्ताच्या अपडेटसाठी. आता रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेऊयात. गेल्या 2 दिवसांपासून कोकणासोबतच रत्नागिरीमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे लावणीच्या कामाला पुन्हा एकदा जोर आलाय. बळीराजा सुखावलाय. आज रत्नागिरीसोबतच संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे समुद्रकिनारी या भागातल्या नागरिकांनी आणि मच्छीमारांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं कमबॅक आणि त्यामुळे सर्वदूर पाऊस बरसतोय. भात शेतीमध्ये लावणीला आता वेग आलाय या मुसळधार पावसामुळे. शेतकरी सुखावलेला आहे, मात्र दुसरीकडे किनारपट्टीच्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यात आलेलं आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा पावसाचा रेड अलर्ट आहे, म्हणजेच अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे प्रशासनानं तशा सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व 9 तालुक्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि पावसाच्या या कमबॅकमुळे बळीराजा तर सुखावलाय, लावणीच्या कामाला वेग आलेला आहे आणि दुसरीकडे किनारपट्टी भागातल्या नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय रत्नागिरी जिल्ह्याला, म्हणजेच अतिमुसळधार पावसाची शक्यता. वाशिममध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे. वाशिम रिसोड या शहरांसोबतच जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांच्या वाढीला मदत होणार आहे. पावसामुळे वातावरणात गारवा तर पसरलाय आणि पाणी पातळीत सुद्धा वाढ होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. अंबरनाथ असेल किंवा उल्हासनगरमध्ये जोरदार पाऊस आहे आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीवरील चौपाटी पाण्याखाली गेली आहे.
एका आठवड्यात दुसऱ्यांदा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. हा जो काही रहदारीचा परिसर आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला दिसतोय. नदीच्या किनारी असलेला भाग हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. उल्हास नदीनं पातळी ओलांडलेली आहे पाण्याची आणि अंबरनाथ उल्हासनगरमध्ये जोरदार पाऊस पडलाय, त्याचे हे परिणाम दिसत आहेत. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आणि मध्यरात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीवरील जी चौपाटी आहे ती पाण्याखाली गेली आणि एका आठवड्यात दुसऱ्यांदा उल्हास नदीची पाणी पातळी वाढलेली दिसते. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत. गणेश, काही दिवसांपूर्वी आपण असाच आढावा घेतला होता की उल्हास नदीची पाणी पातळी वाढलेली आहे आणि हीच परिस्थिती पुन्हा एकदा आज दिसतीये, काय सांगाल त्याबद्दल? अगदी श्वेता, रात्रभरापासून जो काही अंबरनाथ तालुक्यामध्ये उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो बदलापूर शहरातून वाहणारी जी उल्हास नदी आहे तिच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांदा या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. मुसळधार पाऊस कोसळतोय आणि नदीच्या ज्या चौपाटीवरील 5 पायऱ्या आहेत त्या देखील बुडालेल्या आहेत. त्याचबरोबर इथे असलेले खेळण्याचे साहित्य देखील पाण्याखाली आलेलं आहे. सध्या तरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली नाहीये, त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरांना गावांना कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. मात्र पाऊस जर असाच पडत राहिला तर मात्र निश्चितच नदी धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचेल आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला जाईल. मात्र तरी देखील गावकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे, कारण याच उल्हास नदीला अनेकदा पूर आल्यामुळे जवळजवळ शनीनगर, रमेशवाडी आणि आजूबाजूचा परिसर प्रत्येक वेळेस पाण्याखाली जातो. विशेषतः कर्जत तालुक्यामध्ये जर पाऊस पडला तर या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि नदीकाठची जी गावं आहेत, जे परिसर आहेत ते पाण्याखाली येत असतात. उल्हास नदी माझ्या मागे आपण पाहू शकतो की उल्हास नदीचा हा जो परिसर आहे पाणी पातळी सातत्याने वाढते आहे. आजूबाजूचा एरंजाड परिसर असेल, तिथले बंगल्यांच्या सोसायट्या असतील त्या देखील पाण्याखाली येतात आणि जर उल्हास नदीला महापूर आला तर मात्र NDRF असेल, TDRF असेल, बदलापूर अग्निशमन दल, अंबरनाथ अग्निशमन दल यांच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं. त्याचबरोबर याच उल्हास नदीला पूर आल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस जी आहे ती तब्बल 48 तास पाण्याखाली होती आणि जवळजवळ 1500 ते 2000 नागरिकांना जे आहे ते नेव्ही एअरफोर्स यांच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीची जी वाढ होते त्याकडे प्रशासनाचं विशेष लक्ष असतं. श्वेता, गणेश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर उल्हास नदीचे आणि परिसरातले सर्व अपडेट आपण घेतले. आता रायगडमध्ये सुद्धा जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पेण आणि पनवेलमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस आहे. रात्रभर हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आणि सकाळी पावसाचा जोर वाढलाय. दिवसभर पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. पहाटे जोरदार पाऊस असल्यामुळे प्रवासी आणि चाकरमान्यांचे हाल होत आहेत. अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडून. प्रमोद, संपूर्ण रायगड जिल्हा असेल किंवा पेण पनवेलमध्ये काय स्थिती आहे पावसाची आत्ताची? निश्चित, आपण बघत असाल रात्रीपासून पावसाची रिपरिप आहे ती सुरू आहे. मात्र आता सकाळीच्या सत्रामध्ये पावसाचा जोर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय, त्यामुळे अशी स्थिती राहिली तर चाकरमान्यांची तर हाल होत आहेत. मात्र या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण पावसाचा जोर इतका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे की मोठ्या प्रमाणात सरी कोसळतात. रात्रभर खरं तर पाऊस सुरूच आहे, मात्र ज्या पद्धतीने पाऊस पडत होता ते हलक्या स्वरूपाच्या स्वरूपात मध्यम स्वरूपाच्या अशा प्रकारच्या सरी होत्या. मात्र सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 5:05 आपण बघत असाल विजुअलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसतोय. त्यामुळे एकंदरीत आपण बघत असाल रायगडची संपूर्ण परिस्थिती आहे ती पर्जन्यवृष्टीच्या मानानं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते. पेण पनवेल आणि त्याप्रमाणे अलिबाग या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. काही ठिकाणी पाणी भरण्याची स्थिती आहे, मात्र आता स्थिती गंभीर नाहीये, आता स्थिती साधारण स्थिती आहे. मात्र दिवसभर अशा प्रकारचा जर पाऊस राहिला तर नक्कीच पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता पावसाने थोडीशी उसंत घेतली, मात्र पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची स्थिती दिवसभर जर पाऊस राहिला तर मात्र गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. श्वेता, बिलकुल धन्यवाद प्रमोद या सगळ्या माहितीसाठी. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पावसानं आज पहाटेपासून जोरदार हजेरी लावलेली आहे. काल रात्रीपासून रिपरिप पाऊस सुरू होता, मात्र आत्ताची स्थिती जरी सामान्य असली तरी असाच जर पाऊस राहिला तर मग पाणी साचण्याच्या किंवा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या परिस्थिती
सामान्य आहे असं देखील कळतंय. पेण असेल किंवा पनवेलमध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस बरसतोय. लोणावळ्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील 24 तासात लोणावळ्यामध्ये तब्बल 216 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रेकॉर्ड ब्रेक पाऊस मागील 24 तासात लोणावळ्यामध्ये झाला आहे आणि लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक असं वातावरण तयार झालं आहे, त्यामुळे आता पर्यटकांची पावलं लोणावळ्यात वळू लागली आहेत. शनिवार रविवार आणि त्यात लोणावळ्यामध्ये बरसणारा पाऊस, त्यामुळे अनेक पर्यटक लोणावळ्यात येत असतात आणि आज तर मुसळधार पावसानं लोणावळ्यामध्ये हजेरी लावल्यामुळे अनेकांना पावसामध्ये मनमुराद भिजण्याचा आनंद लुटता येतोय आणि त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येनं लोणावळ्यामध्ये येत आहेत या मुसळधार पावसाचा आनंद घेण्यासाठी. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आहेत आपल्यासोबत. गणेश, पाऊस जरी पडत असला, आल्हाददायक वातावरण जरी असलं, तरी देखील प्रत्येक पर्यटन ठिकाणी किती काळजी घेणं महत्वाचं आहे हे गेल्या काही घटनांवरनं आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आज काय सांगाल? हो, नक्की. आपण पाहिलं गेलं तर लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 216 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. कारण की इतका जो पाऊस आहे तो पहिल्यांदाच इतक्या वर्षामध्ये लोणावळ्यामध्ये पडलेला आहे, त्यामुळे येथील जे निसर्ग आहे तो पूर्णपणे भरला आहे. मात्र हे पर्यटन करत असताना पर्यटकांनीही तितकी काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण की अनेक ठिकाणी नैसर्गिक असे धबधबे इथं प्रभावित झालेले आहेत. तसेच भुशी डॅमला तर आता महापूर आलेला आहे. कारण की या लोणावळ्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळे देशभरातून वर्षविहारासाठी येथे पर्यटक येत असतात, त्यामुळे पर्यटकांनी तितकीच काळजी घेण्याचं आता आवाहन न्यूज 18 लोकमत करत आहे. बिलकुल, अगदी बरोबर आहे गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण पर्यटन ठिकाणी जातो, मात्र तिथे देखील पावसाच्या दिवसामध्ये काळजी घेणं महत्वाचं आहे. अगदी आनंदाला उधाण आलेलं असतं पर्यटकांच्या, मात्र कुठे काय परिस्थिती उद्भवेल आणि निर्माण होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे सतर्क राहूनच या सगळ्या वातावरणाचा आनंद घ्यायला हवा.